जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहाल तर सगळ्यात पहिला तर तुम्ही कमरेवर हात ठेवून असे कमरेवर हात ठेवून तुम्ही स्वतःला आरशामध्ये पहा की तुमचे ब्रेस्ट कसे आहेत आणि मग नंतर तुम्ही दोन्ही हात वर करा. जेव्हा आपण दोन्ही हात वर करतो तेव्हा समजा एखाद्या ब्रेस्टमध्ये आतमध्ये गाठ असेल जी आपल्याला हाताला लागत नाही आहे पण गाठीमुळे तो ब्रेस्ट जड होतो, तर जेव्हा तुम्ही दोन्ही हात वर करता तर ज्या ब्रेस्टमध्ये गाठ असेल तो ब्रेस्ट तेवढा वर जाणार नाही. तर तुम्हाला कळेल की अच्छा या ब्रेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल असते तेव्हा सायकलच्या आधी ते स्तन जड झालेले असतात किंवा मध्ये मध्ये जेव्हा ओव्ह्युलेशन पिरियड असतो तेव्हाही कधी कधी आपल्याला हाताला गाठी लागतात आणि प्रत्येक गाठ लागली की आपल्याला भीती वाटते की हे कॅन्सरची तर गाठ नाही आहे. त्याच्यामुळे अशी वेळ म्हणजे आपला मेन्सेस झाल्यानंतर 5 दिवसाचा जो पिरियड संपतो तर 6व्या किंवा 7व्या दिवशी इज द राईट टाईम वेन यू कॅन डू युअर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. केव्हा? कारण त्यावेळेस आपले हॉर्मोन लेवल एकदम बेसलाईनवर असतात आणि आपले ब्रेस्ट एकदम लूज असतात. तो दिस इज द राईट टाईम. नमस्कार, माझं नाव डॉक्टर चेतना बक्षी आहे आणि मी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कर्करोग चिकित्सक म्हणून मी कार्यरत आहे. स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर हा माझा आवडता विषय असून जास्तीत जास्त पेशंट मी ब्रेस्ट कॅन्सरचे बघते. मॅम, सर्वात पहिला प्रश्न आहे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्तनाचा कर्करोग असं म्हणतो. तर कर्करोग हा रोग बाहेरून होत नाही, हा आतनंच आपल्या शरीरामधनंच एखाद्या पेशीमध्ये जेव्हा काही चेंजेस होतात तेव्हा तो कर्करोगामध्ये रूपांतर होतो. तर कर्करोग तुम्हाला माहिती असेल म्हणजे तुम्ही बघत असाल आजूबाजूला की आजकाल कर्करोगच्या पेशंट्सची संख्या खूप वाढली आहे आणि स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर आजकाल आपल्याला खूप जास्तीत जास्त प्रमाणात दिसतात आहे. मॅम, आता तुम्ही म्हणालात की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, तर ते किती आहे साधारण? तर जो आता रिसेंट डेटा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आउट ऑफ टोटल नंबर ऑफ केसेस ऑलमोस्ट 14% ऑफ द पेशंट्स आर ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स. तर 2020 जवळजवळ 1.5 लाख लोकं आपल्या भारतामध्ये ॲज अ ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स रजिस्टर झाले. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की जर एखादीला ब्रेस्ट कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर ते कसं करू शकतात? तर ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव म्हणजे पूर्णपणे बचाव शक्य नाही आहे, पण जसं मी तुम्हाला म्हटलं की आता ब्रेस्ट कॅन्सरचा इन्सिडन्स वाढतो आहे, तर तो का वाढतो आहे म्हणजे का बरं एखाद्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे? कारण आजकाल आपलं जे राहणीमान आहे ते आधीपेक्षा पुष्कळ वेगळं आहे. तर आपल्याला समजा ब्रेस्ट कॅन्सर किंवा कोणत्याही कॅन्सरपासून वाचायचं असेल किंवा त्याचं रिस्क कमी करायची असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडे चेंजेस करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेली एक्झरसाईज, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आपलं जे खाणंपिणं आहे, तर आजकाल आपण जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही आजूबाजूला बघत असाल की आपण वेस्टर्न फूड जास्त खातो, चीज आणि पाव हे सगळं. तर आपल्या खाण्यामध्ये जे आपलं भारतीय अन्न आहे ज्याच्यामध्ये हिरव्या भाज्या, फळं या गोष्टींचा समावेश जास्त करण्याची आवश्यकता आहे. तर दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे रोजची रुटीन एक्झरसाईज आणि आपल्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं आवश्यक आहे. मॅम, पुढचा असा प्रश्न आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन का गरजेचं असतं? सो अगेन दुसरं महत्त्वाचं कारण की ब्रेस्ट कॅन्सर हा पूर्णपणे क्युअर होऊ शकतो कारण याचं जे डायग्नोसिस आहे, कारण मोस्ट ऑफ द पेशंट्स आम्ही जे आमच्या ओपीडीमध्ये बघतो ते त्यांच्या स्टेज 3 किंवा स्टेज 4 म्हणजे कॅन्सर जेव्हा पुष्कळ वाढलेला असतो तेव्हा ते आमच्याकडे येतात. पण ब्रेस्ट कॅन्सरचं जे डायग्नोसिस आहे, समजा तुम्ही व्यवस्थित सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतःहून स्वतःच्या स्तनाची एक्झामिनेशन तुम्ही रुटीनली रेग्युलरली केली तर इट इज पॉसिबल की लवकरात लवकर डायग्नोसिस म्हणजे अर्ली स्टेज डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो पहिल्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आपण डायग्नोसिस करू शकतो. आपण समजा लवकर डायग्नोसिस केलं तर हा पूर्णपणे क्युअर होणारा आजार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा स्टेज 1 एखादा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा देर इज मोर दॅन 95% चान्स की हा पेशंट पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. तेच समजा स्टेज 4 आला तर लेस दॅन 20% ऑफ द पेशंट्स विल हॅव 5-year सर्वायवल. त्याच्यामुळे जेवढा लवकर तुम्ही याल तेवढं चांगलं आणि लवकर येणं पॉसिबल आहे कारण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशननी लवकरात लवकर आपल्याला कळू शकतं की आपल्या ब्रेस्टमध्ये हा ट्युमर झालेला आहे. मॅम, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कधी करणं गरजेचं आहे आणि ते कशी करावी? तर बेसिकली सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्तनाची परीक्षण. तर हे म्हणजे प्रत्येक स्त्रीनी केलं पाहिजे. वयाच्या 20व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्त्रीने हे करणं आवश्यक आहे. आणि व्हॉट इज द बेस्ट टाईम टू डू इट, कारण शेवटी जे आपले ब्रेस्ट असतात इट्स अ हॉर्मोनल ऑर्गन. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सगळ्या स्त्रियांना माहिती असतं की जेव्हा त्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल असते तेव्हा सायकलच्या आधी ते स्तन जड झालेले असतात किंवा मध्ये मध्ये जेव्हा ओव्ह्युलेशन पिरियड असतो तेव्हाही कधी कधी आपल्याला हाताला गाठी लागतात आणि प्रत्येक गाठ लागली की आपल्याला भीती वाटते की हे कॅन्सरची तर गाठ नाही आहे.
त्याच्यामुळे अशी वेळ म्हणजे आपला मेन्सेस झाल्यानंतर 5 दिवसाचा जो पिरियड संपतो तर 6व्या किंवा 7व्या दिवशी इज द राईट टाईम वेन यू कॅन डू युअर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. किंवा कारण त्यावेळेस आपले हॉर्मोन लेवल एकदम बेसलाईनवर असतात आणि आपले ब्रेस्ट एकदम लूज असतात. तो दिस इज द राईट टाईम. कशी करावी म्हणजे बेसिकली इट टेक्स 5 मिनिट्स फॉर युअर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. तर तुम्ही महिन्यातना एक दिवस ठरवा, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या पाळीचा 5वा किंवा 6वा दिवस, आणि त्या दिवशी तुमची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही आरशासमोर उभं राहून तुम्ही आपला एक ब्रेस्ट, म्हणजे तुम्हाला दोन्ही ब्रेस्ट 1 बाय 1 टेस्ट करायचे आहे, तर एक ब्रेस्ट तुम्ही या हाताने फिक्स करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा लेफ्ट ब्रेस्ट करताय तर लेफ्ट ब्रेस्ट तुम्ही लेफ्ट हाताने फिक्स करून मग राईट हँडनी तुम्ही इकडला पार्ट घेऊन तुम्ही आपल्या ब्रेस्टला गोलाकार असं हात लावून बघा की तिथे कुठे तुम्हाला गाठ लागते आहे का. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहाल तर सगळ्यात पहिला तर तुम्ही कमरेवर हात ठेवून तुम्ही स्वतःला आरशामध्ये पहा की तुमचे ब्रेस्ट कसे आहेत, आणि मग नंतर तुम्ही दोन्ही हात वर करा. जेव्हा आपण दोन्ही हात वर करतो तेव्हा समजा एखाद्या ब्रेस्टमध्ये आतमध्ये गाठ असेल जी आपल्याला हाताला लागत नाही आहे, पण गाठीमुळे तो ब्रेस्ट जड होतो. तर जेव्हा तुम्ही दोन्ही हात वर करता तर ज्या ब्रेस्टमध्ये गाठ असेल तो ब्रेस्ट तेवढा वर जाणार नाही. तर तुम्हाला कळेल की अच्छा या ब्रेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्ही निप्पलला थोडंसं असं हे करून पहा की त्याच्यामधनं काही ब्लड किंवा काही डिस्चार्ज येतो आहे का. इफ तुम्हाला असं काही डिस्चार्ज वाटला निप्पलमधनं येत असेल किंवा तुम्हाला कुठेही गाठ जाणवली किंवा तुम्हाला तुमच्या ब्रेस्टच्या स्किनवर असं रफनेस एका ठिकाणी असं रफनेस वाटला किंवा रेडनेस आला तर मग दॅट इज द टाईम जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. तुम्हाला सगळं नॉर्मल असेल तर देन अगेन नेक्स्ट मंथ यू हॅव टू डू दिस एक्झामिनेशन. तर याच्याशिवाय वयाची 40 झाल्यानंतर प्रत्येकाने वर्षातनं आपण सगळ्यांची एक टेस्ट सगळेजण एकदा वर्षातनं सगळी पॅथॉलॉजिकल टेस्ट करतात. तसंच डॉक्टरकडनं एक क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा तुम्हाला काही असं वाटलं की मला थोडासा गाठ आहे तर तुम्ही डॉक्टरकडनं तर धिस इज सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. त्याच्यानंतर यू शूड गो टू अ डॉक्टर अँड गेट अ क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन विच इज डन बाय द डॉक्टर. आणि त्याच्यानंतर समजा डॉक्टरांना काही वाटलं की काही आहे तर मग ते एक टेस्ट करवतात ज्याला आपण मॅमोग्राफी किंवा सोनोमॅमोग्राफी म्हणतो. तर तसं पण वयाच्या 40 प्रत्येकाने वन्स इन अ इयर सोनोमॅमोग्राफी करणं आवश्यक आहे, ॲटलिस्ट 1 in 2 years. आणि ज्यांच्या घरी ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे म्हणजे तुमच्या आई मावशी मावस बहीण कोणाला ब्रेस्ट कॅन्सरची समजा घरी हिस्ट्री असेल किंवा बहीण सख्खी बहीण तर मग अगदी वर्षातनं एकदा सोनोमॅमोग्राफी करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे पुष्कळ जणांना थोडं डॉक्टरकडे जायला भीती वाटते कारण त्यांना असं वाटतं की मी डॉक्टरकडे गेलं तर ते मला मोठी किमोथेरपी देतील किंवा काही ट्रीटमेंट देतील ज्यांनी मला विद्रूपता येईल किंवा मी बरी होणार नाही किंवा मी माझा ब्रेस्ट काढून टाकायचा नाही आहे मला. पण आजकाल आहे ना इतके नवीन औषधं निघाली आहेत, एवढ्या नवीन नवीन प्रकारच्या सर्जरीज आलेल्या आहे, ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन आलेलं आहे की कॅन्सरची ट्रीटमेंट एवढी कठीण राहिली नाही जी आधी होती. पण याच्याकरता तुम्हाला डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजे आजकाल जे ऑपरेशन करतात त्याच्यामध्ये पण छोटी गाठ काढतात, जरुरी नाही की तुमचं पूर्ण ब्रेस्ट काढतील. किंवा प्रत्येकच पेशंटला आम्ही किमोथेरपी देतो असं नाही. इफ यू गो टू अ डॉक्टर व्हेरी अर्ली इन युअर डिसीज, म्हणजे 2 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी तुमचा ट्युमर असेल आणि समजा हॉर्मोन पॉझिटिव्ह ट्युमर निघाला तर तुम्हाला किमोथेरपी कदाचित लागणारही नाही, फक्त टॅबलेट्सवर सुद्धा होऊन जाईल. किंवा आजकाल नवीन नवीन किमोथेरपी आल्या आहे ज्याच्यामध्ये इतका साईड इफेक्ट्स होत नाही, किंवा सपोर्टिव्ह केअर आजकाल खूप चांगली आहे. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. तर जसं आम्ही नेहमी सांगतो की डोंट हाईड, कारण तुम्ही ती गोष्ट लपवून ठेवल्याने तुम्ही बरे होणार नाही. तुम्ही बरे केव्हा व्हाल, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल, तुम्ही त्यांना सांगाल, तेव्हाच ते तुम्हाला ट्रीट करू शकतील. दॅट्स वाय डोंट हाईड युअर सेल्फ. वेन एवर यू फील की तुम्हाला काही आहे तर तुम्ही तुमच्या घरी कोणाला तरी सांगा आणि डॉक्टरकडे जाऊन स्वतःचं टेस्टिंग करून घ्या. एवढ्या कमी वेळात आम्ही जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला तुम्हाला. पण याच्याशिवाय पण तुम्हाला काही अजून प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील किंवा येऊन दाखवायचं असेल तर तुम्ही मी अपॉइंटमेंट नंबर स्क्रीनवर आहे तिकडे तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता. वी आर देअर फॉर यू ऑल द टाईम.